कोरोना वायरस की रोकथाम के लिए हर किसी को अपनी प्रतिकार ताकतों को बढ़ाना होगा। इसके लिए हर किसी ने व्यायाम करना जरूरी है, ऐसा आह्वान राज्य के क्रीड़ा मंत्री सुनील केदार इन्होंने नागरिकों से किया है। छोटे बच्चों और बुजुर्गों में रोग प्रतिकारक क्षमता कम होती है, जिससे कोरोना वायरस हो या अन्य बीमारियां बहुत तेजी से पनपती है। ऐसे में शहर के नागरिकों ने व्यायाम, प्राणायाम, योगा प्रतिदिन करना चाहिए और साथ ही पौष्टिक भोजन, अंडे, दूध, नॉनवेज का सेवन करना चाहिए, जिससे रोग प्रतिकारक क्षमता बढ़ेगी और कोरोना वायरस से हम जीत सकेंगे। अशा या कोरोना और मात करण्यासाठी आपण सगळ्यांनी शासनाने दिलेल्या सगळ्या नियमांचे पालन करतोय। प्रत्येकाला घरी राहूनच एकमेकाच्या संपर्कात न हा त्यामधला रामबाण उपाय, आणि म्हणून शासनाने प्रत्येकाला घरी राहण्याचा त्या ठिकाणी एक सल्ला दिलेली आहे। अशा वेळेस 24 तास घरी राहणं आणि कुठलीही त्या ठिकाणी धावपळ नसतं, त्याच्यामुळे शरीरावर आणि मनावर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो। आणि म्हणून प्रत्येकाला आपलं शरीर आणि मन विचार ठेवण्यासाठी, मानसिक विचार मजबूत ठेवण्यासाठी असेल त्या जागेमध्ये, प्रत्येका जो काही पोटी जागा असू शकते पण प्रत्येका जो असलेल्या जागेमध्ये प्रत्येकाने व्यायाम केला पाहिजे। तो व्यायाम मोठा असू शकतो, लहान असू शकतो, पण व्यायाम केलाच पाहिजे। साधारणतः ज्याच्याकडे खूप मोठी जागा आहे त्यांनी आधुनिक पद्धती उपक्रम यूज करावे, ट्रेडमिल करावे, सायकलिंग करावं, वेपसंगी त्यांनी वेटलिफ्टिंग करावं। ज्याच्यापाशी जागा नाही त्यांनी दोऱ्यावरच्या उड्या माराव्या, ज्याच्यापाशी जागा नाही त्यांनी त्यांनी सूर्यनमस्कार करावा। त्यांनी त्या ठिकाणी आपलं असलेलं आपलं व्यायाम करत असताना वेगवेगळ्या स्ट्रेचिंग एक्सरसाइज कराव्या त्यांनी, आणि अशा प्रकारे स्वतःला, आणि एकदाही काय आदत लागली तर कायमस्वरूपी लागेल, पण व्यायाम केला पाहिजे। व्यायाम केल्यामुळे शरीर मजबूत राहील, मानसिकदृष्ट्या माणूस बॅलन्स राहील। अशा प्रकारे ह्या कोरोनामध्ये प्रत्येकानं स्वतःची तब्येतीची काळजी, स्वतःच्या कुटुंबाची तब्येतीची काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे। मी सुद्धा स्वतः रोज सकाळी 1 तास व्यायाम करतो आणि तो सल्ला आपल्यालासुद्धा आवर्जून देतो।